ठेवून बघते ज्याचा नवरा राग असते ना त्यानं करंज्याच पीठ ठेसायचं काय करायचं तेल गरम करून टाकलं का खुशखुशीत होते ते करंजे अशा निब्बर होत नाही आणि तेल ह्या सगळ्या घराला लागेल इतकं पाहिजे ना हो सगळं वरसर घरा घरा झालं पाहिजे तिळाच्या करंजा बनवण्यासाठीची तयारी चालली बघा किलोभर तीळ आणि त्यातले आपल्याला अर्धा किलो घ्यायचा तिकडे गॅस ऑन केलेला आहे कढई तापायला ठेवली आहे एकीकडे रवा भाजायचा एकीकडे तीळ भाजायचेत तर आता आईने सांगितलंय दोन ग्लास म्हणून दोन ग्लासचं माप करू दोन ग्लास बस होईल ना गुळास ते करू तिळाच्या करंजा बनवण्यासाठीची तयारी चालली बघा गॅसची फ्लेम ऑन केली आहे आणि अगदी हळू कमी आचेवरती हे जे तीळ आहेत ते आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे आता टिंबायचं आहे किती आई एक किलो लागते आता ते दोन हे ठेवलेत ना तुम्ही दोन ग्लास मग आता सगळंच टिंबायचे ग एक किलो करा रवा करा स्वच्छ करून ठेवलं नाव आहे हो आता त्याच्यात काय टाकतेस मीठ मीठ चवीपुरतं तर या इथं एक किलो रवा घेतलाय चवीनुसार मीठ घातलंय आईनं तुम्ही पाहू शकताय आणि आता हे तिंबून घेण्या अगोदर आपल्याला तेल गरम करायचंय आणि ही खूप महत्वाची ट्रिक आहे किंवा टिप आहे असं समजा इथं दिसत असेल पॅरलल आपले जे कोंद असते किंवा मग तीळ आहेत ते भाजून घेतले जात आहेत त्यांकडे तेलसुद्धा आपलं गरम होतं आहे तर तेल ऑलरेडी आता गरम झालं आहे ते उतरवून खाली घेते तेल गरम करून घेतले ही लाट्या करायला घरात टिंबायले म्हणजे करंजीच्या लाट्या मग ही तेल गरम करून टाकलं का खुशखुशीत होते ते करंजे अशा निब्बर होत नाही आणि तेल ह्या सगळ्या घराला लागेल इतकं पाहिजे ना हो सगळं वरसर घरा घरा झालं पाहिजे कलंजा खायला तुला पोळेलवर का कडे आता हे तेल कसं टाकायचं खुसखुस होण्यासाठी आणि हे जर तेल टाकलं तसंच टिपलं तर तुटतात तुटत नाही दातांनी सुद्धा हे असं केले मीठ ऑलरेडी आपण टाकलं टाकले पाणी टाकायचं आणि एक जीव करायचं टिंबून घेताना थोडं थोडं करून आई पाणी घालते वरचेवर एकदाच पाणी घातल्यास मग ते पातळ होतं त्यामुळे आपल्या विलाजाने हसते हसते थोडं थोडं पाणी घालत मस्त टिंबून घ्यायचं असं भाजले छानपैकी जास्त करपू पण द्यायचं नाही पण मेन गोष्ट म्हणजे छान डीप एकदम भाजलं गेलं पाहिजे कॉन्स्टंट हलवण्याची मात्र भरपूर मेहनत आहे याला उतरवून घेऊ आपण आणि थंड होऊ द्यायचं तीळ तर आपले भाजून झालेले आहेत आता त्याच कढईमध्ये ती गरम असतानाच आपण बाकपूर करण्यासाठी रवा भाजून घेतोय एक्स्ट्रा जरी रवा झाला तरी सुद्धा उपीट शिरा करताना उपयोगाला येतोच किती आहे घरा भाजून घ्यायचं बाकरासाठी ना बाकरासाठी कारण गुप्पाला पण याच्या हो जास्त होते जास्त जास्त ते
कळवट केला तर त्याचा बघा इकडं आईनं मस्त टिंबत आली आता हे छान पैकी. त्याला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागते पण त्याची चव पण तशीच अप्रतिम येते हा नाही. आता घट्ट टिंबून घ्यायचा उद्या खूप चाचायचा म्हणजे बच्चेनं ज्याचा नवऱ्यावर राग असते ना त्यांना करंजाच पीठ ठेसायचं. काय करायचं काय करायचं राग असेल त्याला करंजेचं पीठ ठेसायचं म्हणजे राग जातो. नवऱ्यावरच का बर कुणावर पण असला तर याच्यावर काढू शकतो. बरोबर. आणि मेन गोष्ट म्हणजे बघा कसं असतं जुन्या लोकांकडे अनुभव खूप जास्त असतो आणि मेजॉरिटी मी तर ह्या अशा गोष्टींमध्ये खूप लांब अभ्यास अभ्यास एक अभ्यास पण फक्त आईला ऑब्झर्व करून बऱ्याचशा गोष्टी मी शिकले. आणि मेन गोष्ट म्हणजे मी शिकण्या अगोदर आमच्या मामाच्या मुली वगैरे ते सगळ्याजण आईकडनं शिकल्यात आणि एवढ्या बारीक बारीक मायक्रो टिप्स असतात तिच्या ज्या तुम्ही कोल्हापूरमध्ये सुद्धा ऐकल्यात आणि त्यामुळे बऱ्याच जणी म्हणतात की नाही आईंच्या टिप्स खूप रामबाण असतात आणि त्या पद्धतीने केलं ना तर बिघडतच नाही. तर अशा पद्धतीनं मस्तपैकी करा. आता टिंबलेला आहे आणि रात्रीच्या एवढा उशीर आम्ही एवढी एनर्जी आणून हे काम पार पाडतोय फत्ते करतोय कारण की उद्याचा दिवस सोपा जावा कारण उद्या दुपारी 2 पर्यंत काय ह्याला हात लागत नाही कारण घरातली काम माझं एडिटिंग ह्यांचं आवरावरी या सगळ्या गोष्टी कधी ना कधी भिजत आणि ती भिजल्यावर आणि काटते म्हणून थोडा रुज म्हणजे करंजा आज करायचं उद्या करायचं असल्या तर आदल्या दिवशी रात्री असा गरा भिजत घालायचा म्हणजे पूर्ण फुगतो आणि त्यानंतर उद्या ते चेचून घ्यायचं ना ठेचून चेचायचा ठेचायचा वॉट एव्हर का रे बाबा तुम्हाला कणिक छानपैकी तिंबून झालेली आहे करंजासाठीची. आता ती व्यवस्थित झाकून ठेवायची उद्या ती लागणार आपल्याला. तोपर्यंत इकडे बाकूर भाजून घ्यायचंय बारीक आचेवरती भाजायचं लालवट भाजून खमंग करंजा हवे असतील तर ती व्यवस्थित छान भाजून घ्यायचं. थोडासा वेळ लागतो पण आणि एक्स्ट्रा सुद्धा भाजून ठेवला तर पुढे शिरा उपीट करण्यासाठी पण उपयोगाला येतो. तुपावाले नाहीत जास्त आपल्यात. बघा रात्रीच्या 11:30 आम्ही करायला सुरुवात केली त्याचं कारण म्हणजे ही तिघं मुलं स्त्री असेल शौर्य किंवा चिकू मध्ये 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 करतात मग वहिनी म्हटलं की सगळं आवरू देत आणि त्यानंतर ताई आपण करायला घालू. त्यामुळे मग आई मी आणि वहिनीनंतर सगळं आवरल्यास पोरांना झोपी घातल्यास करायला घेतलं पण स्त्री दुर्दैवाने झोपला नाही तो मध्ये मध्ये करतच होता आणि थोडंसं त्यातल्या त्यात रिलीफ वाटत होतं म्हणून पटकन करायला घेतलं. मस्त आता बस इसका अभी कलर चेंज हो रहा है तो अभी हम इसको करते हैं ऑफ और रख देते हैं और अभी गुड नाइट बोलते हैं आप लोगों को क्योंकि टुमारो वी विल स्टार्ट अगेन विथ न्यू एनर्जी. तो फॉर टुडे गुड नाइट स्वीट ड्रीम. तर उद्या जो व्लॉग येईल त्यामध्ये आई तिळाच्या आणि बाकराच्या करंजा आम्ही कशा पद्धतीने बनवतो ते तुमच्यासोबत सांगेल शेअर करेल त्यामुळे उद्याचा व्लॉगसुद्धा पाहायला विसरू नका. आज आम्ही जे प्रिपरेशन करतो आहे ते म्हणजे उद्याचं काम हलकं व्हावं यासाठी रात्रीच थोडंसं जागरण जास्त झालं तरी चालेल पण पटकन ह्या गोष्टी होऊन जातात म्हणून आत्ता करतो. इथं तुम्हाला दिसत असेल बघा तांदूळ भिजत घातलेले होते आणि हे जे तांदूळ आहेत ते आपल्याला बनवायचं आहे अनारसे त्यासाठी भिजत घातले होते. आता हे मिक्सरमधून काढायचे. थोडासा आंबट ओलावा येतो पण बिलीव मी खूप छान फ्लेवर येतो जेव्हा तुम्ही याच्यामध्ये गुळ घालता आणि आम्ही गुळाचे अनारसे करतो शक्यतो कारण घरात सगळ्यांनाच गुळाचे अनारसे आवडतात आणि हवं तर तुम्ही गिरणीवर पण दळून आणू शकता पण या इथं तुम्हाला दिसत असेल जास्त क्वांटिटीमध्ये नसल्यामुळे गिरणीवाले दळून देत नाहीत. थोडी क्वांटिटी असेल तर मग आपल्या मिक्सरवरच घरच्या घरी आपण करू शकतो. तर
हे परत चाळून घ्यायचं आणि जी मोठी कणी राहते ना वरचेवर चाळणीमध्ये ती पुन्हा पुन्हा दळून घ्यायची. असं करून थोडंसं कष्ट याच्यामध्ये असतंच कुठल्याही फराळाच्या पदार्थामध्ये, पण त्याची चवसुद्धा तितकीच रुचकर होत असते बघा. तर किती शुभ्र असं हे चाळलं जातं आणि हे जे आहेत ते स्पेशली गुळाचे आमच्यात जास्त आवडीने खातात. साखरेचे सुद्धा असतात पण ती खसखस वगैरे लावलेले ते खूप अप्रतिम लागतात. तुम्ही कसले अनारसे करतात ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आमच्या घरी जास्तीत जास्त गुळाचे खाल्ले जातात. माझ्या सासरी साखरेचे आवडतात सगळ्यांना. आणि तुमच्या इथे कसे आवडतात ते पण सांगा. म्हणजे कसा प्रत्येकाची चॉईस वेगळी असते, करण्याची पद्धतसुद्धा वेगळी असते. आमच्या लहानपणी आई याच्यामध्ये केळी घालून तिंबायची अनारशाचं पीठ. तर तसं म्हणजे कुणाचं काही असू शकतं वेगळ्या पद्धतीने. तर आत्ता तर खूप साऱ्या मेथड्स निघालेल्या आहेत. मी अगदी पारंपरिक जुन्या पद्धतीने घरात आमच्या पहिल्यापासून करत आहेत तसं तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि आता इकडे आपलं जे भाकूर होता तोसुद्धा भाजत आला आहे. पॅरलल आपलं तांदूळसुद्धा चाळून झालेले आहेत. बघा मस्तपैकी भाजला आहे. आपला रवा गरा तुम्ही काय म्हणता याला, सोजी काढतात ना काही जण वहिनी? सोजी पण काही जण काढतात, पण आता आपल्याकडे वेळ कमी आहे. सो हा रवा बघा मस्त पैकी भाजून घेतलाय. आता गॅस ऑफ करूया आणि आता उद्या भेटूया. चलो.